नमस्कार, जामकेट टाइमच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जामखेड महसूल प्रशासनाने जप्त केलेला वाळूचा ट्रक चक्क तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून पळवून नेण्याची खळबळजनक घटना। जामखेडमध्ये बुधवारी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मागील 4 महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने कायदा व सुव्यवस्थेला वाळू तस्करांनी मोठे आव्हान दिल्याचे जाता बोलले जात आहे। जामखेडचे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे हे मंगळवारी पोलीस पथकासोबत कारवाईसाठी गस्तीवर होते। यावेळी त्यांचे पथक कर्जत रोडवर जात असताना या पथकाला वाळूने भरलेला एक ट्रक जामखेडच्या दिशेने येत असल्याचं त्यांना दिसला। सदर ट्रक या पथकाने थांबून त्याची पाहणी केली असता सदर ट्रक मध्ये गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले। यावेळी महसूल पथकाने सदर ट्रक तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले। सदर ट्रक तहसील कार्यालयात आणून लावल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वाळू तस्करांनी थेट तहसीलचे गेट तोडून वाळूने भरलेला ट्रक तहसील कार्यालयातून लंपास केला। वाळू तस्करांनी ट्रक पळवल्याची बातमी उजेडात येताच महसूल विभागात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे। महसूल पथकावर हल्ले होण्याच्या घटनाही सतत घडत आहेत। प्रशासनाला थेट आव्हान देऊ पाहणाऱ्या वाळू तस्करांना नेमके अभय कुणाचे हा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे। वाळू तस्कर जर प्रशासनाच्या नाकावर टिचून वाहने पळून घेऊन जात असतील तर तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे काय, हाही सवाल आता जनतेतून चर्चेला जात आहे। दरम्यान सदर घटनेनंतर जामखेडचे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी प्रांताधिकारी अर्चना नस्ती यांना सदर घटनेची माहिती दिली आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा।